Hi friends, I am Vivi Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text in a class of their own. Unit number 1, text number 6. In a class of their own, त्यांच्या सारखे उत्कृष्ट तेच. Part 1. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आमचा वर्ग 60 मुली व मुले मिळून बनलेला आहे आणि आम्ही सर्व मित्र आहोत. Of course, it's true that there's are camps among us and sometimes we do have quarrel, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. अर्थातच हे खरे आहे की आमच्यासारखे गट आहेत आणि आमच्यामध्ये भांडणे, वादविवाद, मारामाऱ्या सर्व काही होत असते. परंतु दुसऱ्यांशी सामना देण्याचा प्रसंग येतो, अगदी शिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्व एक असतो. आम्ही त्यांच्याशी एकजुटीने एकत्रित सामोरे जातो. इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू मेक 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी अ 100 लाईन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट, इट इज मोस्ट प्रोबॅबली us, but we do not tell tales about anyone, girls or boys. We take the punishment as a class. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला तर तो बहुत करून आमचाच वर्ग असेल. परंतु आम्ही कोणत्याही मुलीविषयी किंवा मुलाविषयी चाहड्या चुगल्या करीत नाही. एक वर्ग म्हणूनच सर्व मिळून आम्ही शिक्षा घेतो. अँड गेस वॉट हॅपन धिस इयर, वी वेअर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली अँड ऑल द अदर्स थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. But we didn't mind it. It made no difference to us. We all like our class the way it was. We were in fact quite proud of our class. आणि बघा या वर्षी काय झाले ते. कमी गुण, घाणेरडे गचाळ काम, अपूर्ण वर्गपाठ, शाळेत नियमितपणे हजर न राहणे आणि शिक्षकांना चिंता वाटते अशा इतर सर्व गोष्टीबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला सवय झाली होती. परंतु आम्हाला त्यांचे काही पटत नसे किंवा आम्हाला त्यांचे काही वाटत नसे, ते लक्षात घेत नसू, त्याने आम्हाला काही फरक पडत नव्हता. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा मोठा अभिमान वाटत होता. And so was our new class teacher, Mrs. Desai. She said so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teachers. And I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आणि तसाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई यांनासुद्धा त्यांनी अगदी पहिल्या तासालाच तसे सांगितले. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकलेले आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. एकोपा, ऐक्य हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुम्ही नेहमीच टिकून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्ग शिक्षिका असल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. डिड यू नोटिस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेवर चिल्ड्रन,
इट्स ऑलवेज गर्ल बॉयज यू यंग पीपल और माई डियर और यंग मैन और यंग लेडी यू फील सो नाइस वेन शी सेज नाउ दिस यंग लेडी विल शो अस हाउ टू डू इट। त्यांनी आम्हाला काय म्हटले तुमच्या लक्षात आले का? ते फारच लक्षवेधक आहे। त्या मुले असे कधीच म्हणत नाहीत। त्या नेहमी मुलांनो तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय किंवा तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असे म्हणतात। आता या बाईसाहेब ते कसे करायचे हे आपल्याला दाखवतील असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटते। वी ऑल लाईक हर व्हेरी मच। अँड सून इट वॉज टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट आफ्टर द टेस्ट अँड वी ऑल गॉट रेडी टू रिसीव आवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स बट व्हेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड शी डिडंट लुक एंग्री शी वॉज रॅदर क्वाइट शी स्माइल्ड ॲज युजुअल बट हर आईज डिडंट लुक हॅपी। आम्हा सर्वांना त्या खूप आवडतात अँड लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ येऊन ठेपली। चाचणीनंतर आम्ही सर्व आमच्या खरडपट्टीचा व शिक्षेचा आमचा नेहमीचा वाटा पत्करायला घ्यायला तयार झालो। परंतु जेव्हा श्रीमती देसाई प्रगतीपत्रके घेऊन आल्या तेव्हा त्या रागवलेल्या दिसत नव्हत्या। त्या काहीशा थोड्याशा शांत होत्या। त्यांनी नेहमीप्रमाणे स्मित केले परंतु त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता। त्यांनी एक करून प्रगतीपत्रके वाटली। आमच्यापैकी बरेच जण एका किंवा दुसऱ्या विषयात नापास झाले होते। काही जण परीक्षेला बसले नव्हते। थोड्यांना काही विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते। फारच थोड्यांना किंवा थोड्यांनी सर्व विषयात चांगली कामगिरी केली होती। सी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन। मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट्स ऑर द अदर सम हॅड नॉट अपियर्ड फॉर द टेस्ट। ही फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स। व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स। त्यामध्ये या ठिकाणी त्यांनी एक एक करून प्रगतीपत्रके वाटली। आमच्यापैकी बरेच जण एका किंवा दुसऱ्या विषयात नापास झाले होते। काही जण परीक्षेला बसले नव्हते। थोड्यांना काही विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते। फारच थोड्यांनी सर्व विषयात चांगली कामगिरी केली होती। अँड सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स। सडनली हर आयज वेअर फिल्ड विथ टीयर्स। शी डिडंट लेट द टीयर्स फॉल। ऑफकोर्स शी जस्ट ब्लिंकड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड। तेव्हा हे सर्व असे आहे। त्या सर्व प्रगतीपत्रके वाटून झाल्यानंतर म्हणाल्या एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले। अर्थातच त्यांनी अश्रू उघडू दिले नाहीत। त्यांनी डोळ्यांची उघडझाप करून ते सावरले आणि त्या फळ्याकडे वळल्या। आर यू अँग्री विथ अस मॅडम समवन आस्क। नो नॉट ॲट ऑल। तुम्ही आमच्यावर रागवले आहात का मॅडम कोणीतरी विचारले। त्यावेळी त्या म्हणाल्या नाही मुळीच नाही। बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस। परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही सुष्मिता मृदू हळुवार आवाजात म्हणाली। नो सुष्मिता यू आर माय क्लास अँड आय वुल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू। कम ऑन नाऊ लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज टेक आउट युअर बुक्स। परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही सुष्मिता मृदू हळुवार आवाजात म्हणाली। नाही सुष्मिता तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे।
ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया। तुमची पुस्तके बाहेर काढा। वी वेटेड आफ्टर अ स्कूल अँड टॉक अबाउट धीस। डीड यू नोटीस वॉट देसाई मॅडम सेड? अस्मिता आस्क्ड स्नेहल। शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राउड ऑफ यू। शी डिडंट से आय एम प्राउड ऑफ यू। नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया। तुमची पुस्तके बाहेर काढा। आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्याविषयी बोललो। देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुझ्या लक्षात आले आहे का? अस्मिता स्नेहलने सुद्धा विचारली। त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा असेल। मला तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाहीत, असे त्या म्हणाल्या नाहीत। वॉट डू यू एक्सपेक्ट? आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट। हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राउड ऑफ अस? तुझी अपेक्षा काय आहे? मी म्हणाले, आपल्यापैकी बरीच खूपशी मुले नापास होतात, बरेच जण परीक्षा चुकवतात, त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? आय एम स्टॉप हियर। थँक्यू व्हेरी मच।